महाराष्ट्र या ठिकाणी कार्यरत असलेले माजी भारतीय लष्करी अधिकारी कर्नल वैभव काळे यांचा गाझा या ठिकाणी मृत्यू झालाय. वैभव काळे हे प्रवास करत असलेल्या वाहनावर रफा या ठिकाणी हल्ला झाला आणि त्यांचं हमास विरुद्ध इस्रायल संघर्षामध्ये नागरिकांसाठी केलेलं मदतकार्य खरं तर उल्लेखनीय आहे. वैभव काळेंचं शालेय शिक्षण नागपुरात झालं होतं. त्यांचं कुटुंब सध्या पुण्यामध्ये वास्तव्यास असल्याची माहिती आहे. वैभव हे 2004 सैन्यात रुजू झाले होते. 2009 ते 2010 या कालावधीमध्ये संयुक्त राष्ट्रासोबत चीफ सिक्युरिटी ऑफिसर म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलंय. संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेतील विदेशी कर्मचाऱ्यांचा मृत्यू होण्याची ही पहिली घटना आहे. या प्रकरणी संयुक्त राष्ट्रांनी चौकशीची मागणी सुद्धा केली आहे. आताची ही महत्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय. संयुक्त राष्ट्र या ठिकाणी कार्यरत असलेले माजी भारतीय लष्करी अधिकारी कर्नल वैभव काळे यांचा गाझा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे.